पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या डुंगी गावाचे सिडकोने तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करावे असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने पालकमंत्र्यांच्या जालनात मंगळवारी झालेल्या बैठकीत डुंगी गावाच्या स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात पाहणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर डुंगी ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी सिडकोला दिले. पनवेल तालुक्यातील डुंगी गावात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी शिरले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भराव करून नैसर्गिक प्रवाह बदलाचे काम सुरू असल्याने पूरस्थिती निर्माण झाल्याचे सांगत येथील ग्रामस्थांनी सिडको विरोधात निदर्शने केली होती. हा प्रश्न भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे नुकताच झालेल्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी डुंगी येथे जाऊन पाहणीही केली होती. या प्रकरणाची दखल पालकमंत्र्यांनी घेऊन ग्रामस्थ आणि सिडको अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली. त्या डुंगी ग्रामस्थांचे ऑक्टोबर पर्यंत तात्पुरते आणि अहवाल आल्यावर कायमचे पुनर्वसन करा असे निर्देश देण्यात आले. यावेळी जैन पिढीचे विश्वस्त महेश पालधी, पनवेल तालुका उपाध्यक्ष के ए म्हात्रे, पारगावचे माजी सरपंच महेंद्र पाटील आदींसह सिडकोचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.